बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात सुरू करूया. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 5 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, वर्ध्यातून अमर काळे आणि दिंडोरीतून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पहिल्या यादीतील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. मी अपक्ष उमेदवार देऊन मराठा समाजाची फसवणूक नाही करणार. ज्याला पडायचे त्याला पडा, तुमच्या बाजूने जो असेल त्याला निवडून द्या असं जरांगेंनी म्हटलंय. तर लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पडायचं नाहीये असं म्हणत जरांगेंनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेली आहे. शिवतारेंनी बारामती मतदारसंघातून माघार घेतली आहे. पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यावर शिवतारेंनी ही भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांना सांभाळायचंय आणि त्यांचा शब्द पडू द्यायचा नाहीये म्हणून ही माघार घेतोय असं शिवतारे म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुरेश साखरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. नागपूरच्या रामटेक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार असतानाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यामुळे महाविकास आघाडीची अडचण झाली होती. आता पक्ष नेत्यांच्या सांगण्यावरून साखरे यांनी अर्ज मागे घेतलाय, परत घेतलाय, मात्र आपली नाराजी कायम आहे असं ते म्हणाले. आपापसातील राजकीय वैर विसरून कोल्हापूरमधील 3 बडे नेते एकत्र आले. समरजित घाटगे, हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक यांच्यात समेट झालाय. लोकसभा निवडणुकीकरता हे तिन्ही नेते एकत्र आलेत. महायुतीचे लोकसभा उमेदवार निवडून आणण्याकरता या तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उत्कर्षा रूपवते बंडखोरी करण्याची शक्यता आहे. ठाकरे गटानं भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी दिल्यानं रूपवते नाराज होत्या. त्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे. वंचितकडून त्या लोकसभा लढण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यातील आणखी काही मोठे नेते 4 ते 8 दिवसांमध्ये भाजपमध्ये येतील असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं. महायुतीचे नेते जागावाटपामध्ये अडकले असून एकदा का जागावाटप झाले की सगळे वाद मिटवले जातील असं ते म्हणाले. महायुतीचा धाराशिव लोकसभेचा उमेदवार गेल्या 3 महिन्यांपासून ठरवत नाहीये. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी या जागेवरती दावा केला असून इच्छुक उमेदवारांनीच काय तो निर्णय घ्यावा असं वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलं आहे. आमदार चंद्रकांत पाटील महायुतीचे आमदार असून त्यांनी युतीचा धर्म पाळला पाहिजे असं वक्तव्य रक्षा खडसेंनी केलंय. लोकसभेची निवडणूक ही रक्षा खडसेंची नाही तर नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याकरता आहे असं त्या म्हणाल्या. नाशिकची जागा आमचीच आहे, ती शिवसेनेलाच मिळणार असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. भुजबळ काही बोलले तरी दावा सोडणार नाही असंही ते म्हणाले. नाशिकच्या तिकिटाकरता आग्रह नव्हता आणि मागणीही नव्हती, मात्र दिल्लीतील चर्चेत माझं नाव पुढे आलं याची मला कल्पना नव्हती असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, महायुती म्हणून एकत्र काम करू असंही छगन भुजबळ म्हणाले. जळगाव धुळे नाही तर किमान नाशिकची जागा तरी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात एकतरी जागा मिळाल्याचं समाधान आम्हाला मिळेल असं वक्तव्य अनिल पाटलांनी केलंय. भाजप आणि शिवसेनेचाही या जागेवर दावा असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचीही इथं ताकद असल्याचं ते म्हणाले. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीतील उमेदवारीचा तिढा कायम आहे, मात्र तरीही खासदार हेमंत गोडसेंनी प्रचाराला सुरुवात केली. नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेलाच मिळेल असा विश्वास व्यक्त करत हेमंत गोडसेंनी तटकरेंची पत्रकार परिषद थेट प्रक्षेपण. अधिकृत घोषणा या ठिकाणी पक्षाच्या वतीने मी करतो आहे. मी मगाशीच आपल्याला बोलत असं सांगितलं आणि आताही आपल्याला तेच बोलू इच्छितो आहे की वेट अँड वॉच फॉर सम आवर्स. Sir,
असं नाही आहे. खरं तर त्या उमेदवारांची गोष्ट तर अगोदर जाहीर सभेमध्येच झालेली होती, त्यामुळे त्या ती गोष्ट आणि या गोष्टीचा काही कोइन्सिडन्स असण्याचं काही कारण नाही, काहीच कारण नाही. कारण मागे एकदा जाहीर सभेमध्ये सुद्धा त्या संदर्भातली गोष्ट अधिकृत झाल्यासारखीच होती. सर, आपण जर बघितलं तर सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, दुसरीकडे शरद पवार यांची जी राष्ट्रवादी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, या सगळ्या लढतीकडे तुम्ही कसं बघता? कारण तुम्ही एकत्र होता, यानंतर एक परिवारातलेही दोन सदस्य समोरासमोर उभे ठाकले आहेत या निवडणुकीमध्ये, आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर एकाच विचारधारेचे जे पक्ष होते त्याचे दोन पक्ष झाले. आता ते त्याच पक्षाचे राष्ट्रवादीकडनं दोन उमेदवार त्या ठिकाणी एकमेकांसमोर असतील, दोन वेगवेगळ्या राष्ट्रवादी. तुमचा कनेक्ट होता आधी या सगळ्या लोकांसोबत, कसं बघता ही लढत कशी असेल? की जून महिन्यामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय बहुमताने त्या ठिकाणी घेतला. पक्षामध्ये लोकशाही आहे, त्या लोकशाहीच्या मार्गातून त्या ठिकाणी घेतला. आणि महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी नेहमीच या बाबतीमध्ये त्यांचं मत ठामपणाने व्यक्त केलं होतं की बहुजनांच्या हितासाठी सत्तेमध्ये आपण सहभागी त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्यामुळे चव्हाण साहेबांचा विचार किंवा त्यांनी ज्या भावना वेळोवेळी मांडल्या होत्या त्या साऱ्या गोष्टीचा विचार करत दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, मग त्यामध्ये आदरणीय प्रफुल्लभाई असतील, आदरणीय भुजबळसाहेब असतील, मुशीफ साहेब आहेत, दिलीप वळसे पाटील साहेब आहेत, धनंजयजी मुंडे आहेत, बाबा आत्राम आहेत, अनेक सहकाऱ्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 43 आमदारांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला. एकदा निर्णय घेतल्याच्या नंतर त्याच्यातली जी काही लोकशाहीच्या माध्यमातून प्रक्रिया होती ती महत्वाची प्रक्रिया होती की निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाने सुद्धा आम्ही घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं, घड्याळाचं चिन्ह आम्हाला त्या ठिकाणी दिलं. पक्ष ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखालचा आहे अशापेक्षा आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्याकडे ज्या काही बाबी त्या ठिकाणी प्रलंबित होत्या, याचिका होत्या, त्या याचिकांचा सुका निकालमधल्या कालावधीमध्ये लागला. आणि तो निकाल लागत असतानाच विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत कुठले आहे या संदर्भातला निर्णय सुद्धा त्या ठिकाणी दिला. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये एक याचिका करण्यात आलेली होती की निवडणूक आयोगाने दिलेला निकालच खारिज केला जावा, त्याला त्या ठिकाणी स्थगिती मिळावी. पण त्याही बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी निकाल दिला. आणि एक बाब खरी आहे की घड्याळ चिन्ह वापरायला आम्हाला परवानगी देत असताना खाली आम्ही त्या पद्धतीचं एक लिहायचं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहू, त्यामुळे त्या बाबतीमध्ये आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेतो आहोत. एक जी भूमिका घेतली ती एनडीएमध्ये सहभागी व्हायचं आहे, विचारपूर्वक भूमिका घेतली. आमचा शिवछत्रपतींचा विचार, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता या विचारापासून तसुबार डर राहता आम्ही त्या विचारामध्ये काम करण्याचा ज्यावेळेला निर्णय घेतला. स्वाभाविकपणाने लोकशाहीच्या माध्यमातून ज्यावेळेला निवडणुका येतात त्या निवडणुका आता घोषित झालेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या दुसऱ्या टप्प्याची सुद्धा अधिसूचना निघालेली आहे, तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना ही 12 तारखेला निघेल. त्या अनुषंगानेही वैचारिक लढाई आहे, त्याच्यामुळे परिवार हा एक भाग वेगळा आला. वैचारिक लढाई, सिद्धांतावरती लढाई ज्यावेळेला होत असते त्यावेळेला मग त्या लढाईमध्ये जे काय असेल त्याला सामोर जायचं असतं. विजय शिंदे म्हटले की शिंदेना अडचणीत आणायचं नाहीये, त्यामुळे तुम्ही माझी उमेदवारी रद्द केलेली आहे, तुमचा काही संपर्क झालाय का या सर्व वादांमध्ये? नाही, विजय शिवधार यांचं या भूमिकेचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. ते दीर्घकाळचे आमचे सहकारी त्या ठिकाणी आहे. मी सामंजस्याच्या माध्यमातून त्यांना ज्या काही भावना व्यक्त करायच्या असतात त्या केल्याच्या नंतर महायुतीसाठी त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचं मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मनापासून स्वागत करतो. ठीक आहे ना, त्याच्यामुळे त्यांनी जे काही भावना व्यक्त केल्या असतील तर ते त्यांच्यासाठी आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला वेगळं वावगं वाटण्याचं काही कारण नाही. शेवटी त्याचं अंतिम उत्तर काय आहे तर महायुतीला त्या ठिकाणी समर्थन देणं. अंतिम उत्तर काय आहे तर बारामती लोकसभा मतदारसंघातून आज जाहीर केलेले उमेदवार जे आहेत सुनेत्रा वहिनी त्यांच्या उमेदवारीचं समर्थन करणं, त्यामुळे ज्यावेळेला अंतिम उत्तर निघालेलं असतं त्यावेळेला ह्या बाकीच्या गोष्टी कोण आहेत.
दुसरीकडे आपण बघतोय निलेश लंकेंना शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी द्यायला लागते. 2 दिवसापूर्वी तुमच्या पक्षात होते ते. असं आहे की निवडणुकीच्या वेळेला अनेक वेळेला पक्षांतर होतच असतं आणि पक्षांतर काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सीमित नाही. आज आपण बघतो की काँग्रेसचे आमदार गेले. आज आपण पाहिलं की चाकूरकर साहेबांचं घराणं आयुष्यभर काँग्रेससाठी राहिलं, त्यांच्या घरातली एक व्यक्ती आज भारतीय जनता पक्षामध्ये गेली. त्यामुळे निवडणुकीमध्ये या साऱ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे निलेश लंकेने तिकडे प्रवेश केला त्याच्यामुळे काय फार काय मोठं अघटित घडलं आहे असं मानण्याचं काही कारण नाही. ही पक्ष या वेगवेगळ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी सुरू असते. मग ठीक आहे ना, मग त्यांनी जे वक्त केलं त्याच्यावर आता काय प्रतिक्रिया आहे. देखिए राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी की तरफ से 2 नाम आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादाजी ने घोषित किए थे. रायगढ़ से स्वयंमय सुनील तटकरे और शिरूर से शिवाजीराव अडोरा पाटिल. आज दोपहर को ही मैंने एक बात साफ की है, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी को परभणी की लोकसभा की सीट राष्ट्रवादी की काँग्रेस पार्टी की तरफ आई थी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने महायुति की तरफ राज्य के मुख्यमंत्री हो एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, इनके साथ डिस्कशन होने के बाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने हमारे सहयोगी पार्टी रासप को जगह दी है और महादेव जी जानकर वहां से चुनाव लड़ेंगे. अभी मैंने घोषित किया है कि बारामती से सुनेत्रा वहिनी, अजित पवार ये वहां के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के उम्मीदवार है. ये जो बदल है आने से आपके पास आते हुए उनकी भाषा और आप वहां जाने के बाद क्या लगता है कि निलेश लंके के लिए हो पाएगा जिस तरह की स्थिति आप देख रहे हैं? मैं इतना ही दावा यहाँ पे करता हूँ, मायावती के उम्मीदवार जो दक्षिण नगर से चुनाव लड़ रहे हैं डॉक्टर सुजय विजय पाटिल, भारी वोटों से वो जीत कर आएंगे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पूरी तरह से ताकत उनको जिताने के लिए वहां लगाएगी. बातचीत चालू है, बातचीत कई घंटों में उसके बारे में फैसला आ जाएगा. भारत की सीट को लेकर जिस तरह परिवार की लड़ाई सामने आ रही है, एक बात आ रही है जिस तरह से दोनों आमने सामने हो गए तो देखिए विचारों की लड़ाई है. एक असं की तक्रार करण्यासाठी आव्हाडांना दिवसभर काही काम उरलेलं नसल्यामुळे या बारीक बारीक गोष्टीवरतीच लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांचा पुनर्वेळ घालत आहेत. आम्हाला समाधान आहे त्याने माझ्यावर. काय चांगलं आहे ना, काय त्याचं वाईट काय? आम्हाला आनंद आहे त्या बाबतीमध्ये. एक स्वतःला फार मोठी समजणारी व्यक्ती एका विशिष्ट याच्यावरतीच लक्ष केंद्रित करू नये, त्यामुळे किती काम त्यांना मोठं आहे समजू शकता. त्यांच्या जबाबदारीचं स्वागत. हर्षवर्धन जी पाटील एक तो इंदापुर के विधायक रह चुके हैं, कई साल मंत्रिमंडल में आपने उनके साथ काम किया है, उनकी शक्ति है. विजय शिवतारा जी भी मंत्रिमंडल में शामिल थे, वो भी 2 बार पुरंदर से चुन के आए थे. तो ये महायुति के लिए एक अच्छी बात है. सर एक लड़ाई हम परिवार भी देखते. बारामतीतून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. तटकर यांनी ही उमेदवारी आत्ता या क्षणी घोषित केली. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.